आधी मदधुंद टोळक्याची वडापाव विक्रेत्याला मारहाण, नंतर पोलिसांनी दिला चोप। खरंतर मागील आठवड्यात नाशिकच्या नाशिकळ भागात खुन्नसने का बघतो म्हणून मदधुंदे महाविद्यालयीन टोळक्याने कोयत्याने हल्ला चढविला होता। यामध्ये संबंधित वडापाव विक्रेता तेजस गोसावी हा आढळून न आल्याने त्याचे दाजी विशाल गोसावी यांच्यावर हल्ला चढविला होता। या घटनेची सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यावर पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते। दिवसाढवळ्या नागरिक वडापाव खात असताना अचानक हल्ला झाल्याने उपस्थित महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। यामध्ये वडापाव विक्रेते आणि इतर एक जण जखमी झाले होते। त्यावरून पोलिसांचा वच गुन्हेगारांवर राहिला नाही का असा सवाल उपस्थित झाला होता। मात्र पोलिसांनी याच गुन्हेगारांना चांगला धडा शिकवला आहे, त्याच ठिकाणी घेऊन जात बेदम चोप दिला आहे। नाशिकच्या नाशकळ परिसरातील तेजस वडापाव या ठिकाणी काही मदधुंद टोळक्यांनी अचानक कोयत्याने हल्ला केल्यानं खळबळ उडाली होती। तेजस गोसावी यांनी आमच्याकडे खुन्नसने का पाहिले म्हणून महाविद्यालयीन वाद वडापावच्या गाडीपर्यंत जाऊन पोहोचले होते। त्यावरून मदधुंद टोळक्याने अचानक हल्ला केल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। पण पोलिसांनी लागलीच गुन्हा दाखल करून घेत गुन्हेगारांना अटक केली होती। याशिवाय ज्या ठिकाणी हल्ला चढविला होता तेथे नेऊन बेदम चोप दिला होता। पोलिसांनी घेतलेल्या या भूमिकेचे स्वागत केले जात असून गुन्हेगारांना असा धडा शिकवला पाहिजे अशा प्रतिक्रिया देखील उमटू लागल्या आहेत। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, इंडिया स्टार 1 न्यूज, नाशिक।